ओके सो यस सो आज आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या टॉपिकचे सगळे फॉर्म्युले आणि सगळे कॉन्सेप्ट एकाच पीपीटी मध्ये एकाच पीडीएफ मध्ये आपण त्याला लिहिणार आहे. सो दॅट रिव्हिजन साठी तशा नोट्स बेस्ट होतील. इनफॅक्ट तुम्ही अशाच प्रत्येक लेसनच्या नोट्स बनवणं एक्सपेक्टेड आहे. सो तुम्हाला पुढे रिवाइज करण्यासाठी खूप हेल्पफुल राहणार आहे. आता मी तुम्हाला एक लेसनचं ईएमआयचं करून दाखवतो. ठीक आहे, तुम्हाला काहीच लिहायचं नाहीये, तुम्ही फक्त बघा काय चालू आहे ते. मी तुम्हाला क्वेश्चन्स ऑब्व्हियसली विचारीन, तुम्ही त्याचे आन्सर्स द्याल आणि मग ते आन्सर्स जे येतील त्याप्रमाणे आपण त्या नोट्सला अजून चांगलं चांगलं बनवू. जर मी कोणता पॉईंट सोडत असेल, सुटत असेल माझ्याकडनं, तुम्ही मला आठवण करून देऊ शकता. मी तसं पण टेक्स्टबुक घेऊनच बसणार आहे, सो कुठला पॉईंट मिस नाही व्हावा हा माझा प्रयत्न राहील. ठीक आहे, इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत त्या मी इथे एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही बुकमध्ये नंतर लिहू नका, एकदा मी सगळं लिहून घेईन त्यानंतर मी त्याचं काय करीन, पीडीएफ म्हणून शेअर करीन तुमच्या बरोबर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये युट्यूबच्या. सो तुम्ही नंतर ते पूर्ण पीडीएफ डाउनलोड करू शकता, तुम्हाला ते रेडीमेड मिळेल. बट एकदा तुम्ही हे शिकाल, पुढच्या लेसन मध्ये तुम्हीच बनवलेलं बेटर राहील. ठीक आहे, चला सो प्रोसेस चालू करूयात. आय विल शेअर द स्क्रीन. जस्ट अ मिनिट. ठीक आहे, सो तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसतीये का सांगा मला जस्ट. अजून नाही दिसत आहे का? मी शेअर काय केलंय? हा आता दिसेल. येस, ओके सो द स्क्रीन इज विजिबल. आता पूर्णपणे डार्क दिसत असेल तुम्हाला बिकॉज आय हॅव नॉट येट रिटन एनिथिंग. आता लिहिल्यावर दिसत आहे, ग्रेट. सो नेम ऑफ द लेसन इज लेसन नंबर 12. थोडं नीट लिहितो, लेसन नंबर 12, इलेक्ट्रो मॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इज द नेम ऑफ द लेसन आणि याच्या आपण आज नोट्स बनवणार आहे. प्रॉब्ली 3-4 इव्हन 5 पेजच्या आपण बनवू शकतात. सो आपण एकदम आरामात डिस्कशन करू. तुम्हाला काही लिहायचं नाही, तुम्ही निवांत व्हिडिओ बघता तसं बघा, पेज पेपर काहीच घेऊ नका. डायरेक्टली आपण स्टार्ट करूयात सगळ्यात पहिल्या पॉईंट पासून की व्हॉट इज मिनिंग ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, व्हॉट इज ईएमआय? ईएमआय काय असतं बाबा? तर मी तुम्हाला शिकवलेलं की वायर मधन आपण जर काही करंट पास केला, करंट रेझिस्टन्स आर असेल, तर ही वायर काय करते माहिती? ही वायर हीट लिबरेट करते, हीट लिबरेट करते, ज्याला आपण म्हणतो हीटिंग इफेक्ट. I²RT फॉर्म्युला पण असतो त्याचा, याला हीटिंग इफेक्ट म्हणतो आपण, हीटिंग इफेक्ट. तसंच वायर घेतली आपण आणि त्यात नुसता करंट पास केला तर या वायरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड बनते, मॅग्नेटिक फील्ड बनते, बरोबर ना? सर्क्युलर रिंगच्या शेपमध्ये, याला आपण म्हणतो मॅग्नेटिक इफेक्ट्स, मॅग्नेटिक इफेक्ट्स. या हीटिंग इफेक्ट्स आणि मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये काय शिकतोय आपण? हीटिंग इफेक्ट मध्ये आपण इनपुट ऍज अ करंट देतोय, इनपुट आपण ऍज अ करंट देतोय आणि आपल्याला आउटपुट काय मिळतोय? आउटपुट आपल्याला मिळतो आहे हीट, आउटपुट मिळते हीट. तसं मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये इनपुट काय देतोय आपण? मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये इनपुट परत करंटच देतोय बट आउटपुट मिळत आहे, आउटपुट मिळत आहे फील्ड, मॅग्नेटिक फील्ड, बरोबर ना? हिटिंग इफेक्ट मॅग्नेटिक इफेक्ट सगळ्यांना समजतं काय असतं. हिटिंग इफेक्ट माहिती आहे, मॅग्नेटिक इफेक्ट माहिती आहे. येस, आपण हे रिवाइज पण करणार आहे, बोलता बोलता रिवाइज पण होऊन जाईल आणि फॉर्म्युले शीट पण बनून जाईल, डोंट वरी. ठीक आहे, थोडा एक्सटेंड होऊ शकतो, माहित नाही मला किती टाइम लागणार. ठीक आहे, हे दोन्ही आपल्याला माहिती आहे, हिटिंग इफेक्ट मॅग्नेटिक इफेक्ट. याचा रिव्हर्स इफेक्ट जो असतो ना, रिव्हर्स इफेक्ट, याचा रिव्हर्स इफेक्ट जो असतो हिटिंग इफेक्टचा रिव्हर्स इफेक्ट, याला म्हणतो आपण
थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये आपण काय करतो तर आपण इनपुटला हीट देतो आणि आउटपुटला आपल्याला मिळतो करंट. ऑब्व्हियसली रिव्हर्स इफेक्ट आहे, म्हणजे हे दोघं रिव्हर्स होणार आहेत. इनपुटचा करंट आउटपुटला हीटला, आता इनपुटला हीट आउटपुटला करंट देणार. तर सेम थिंग मॅग्नेटिक इफेक्टचा जो रिव्हर्स इफेक्ट असतो ना, रिव्हर्स इफेक्ट, त्याला नाव दिले आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो इफेक्टिवली इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन एक असा प्रोसेस आहे जो मॅग्नेटिक इफेक्टचा रिव्हर्स प्रोसेस आहे. आपण इनपुट देणार आहे हीट, सॉरी इनपुट देणार आहे मॅग्नेटिक फील्ड, तर आपल्याला आउटपुटला मिळणार आहे करंट किंवा ईएमएफ, करंट किंवा ईएमएफ. आता हे कसं होतं ऍक्च्युअल मध्ये? तर त्यासाठी आपल्याला काही बेसिक्स समजले पाहिजे. काही बेसिक्स आपण आधी समजून घेऊ. सो आपल्याला बेसिक्स समजले की पुढे जाऊन आपल्याला त्याच्यावरती फाउंडेशन बेस पक्का असेल तर गोष्टी बिल्ड करता येत. तर पहिलं तर मिनिंग ऑफ फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स काय असतो, मॅग्नेटिक फ्लक्स काय असतो म्हणण्यापेक्षा कसा कॅल्क्युलेट केला जातो. तर सपोज एक मॅग्नेटिक फील्ड आहे, ही मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ही मॅग्नेटिक फील्ड आहे मॅग्नेटिक इंडक्शन बी बारची. आणि जर या मॅग्नेटिक फील्ड मध्ये मी एक एरिया ठेवला आहे जो एरिया असा इन्क्लाइंड आहे, बट तो किती अँगल बनवतोय ना मॅग्नेटिक फील्ड बरोबर, याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला मला काहीच इंटरेस्ट नसला पाहिजे. बिकॉज आपला इंटरेस्ट असतो एरिया वेक्टर किती अँगल बनवतोय, एरिया वेक्टर. एरिया स्वतः किती अँगल बनवतोय याच्याशी काही घेणं देणं नसतं, एरिया वेक्टर किती अँगल बनवतोय हा आपल्यासाठी कामाचा असतो. आणि जर आपल्याला अँगल माहिती असेल, मॅग्नेटिक फील्ड माहिती असेल, तर या पिवळ्या कलरच्या मॅग्नेटिक या पिवळ्या कलरच्या कॉइल मधनं किती फ्लक्स पास होत आहे याचा फॉर्म्युला असतो बी बार डॉट डीएस बार. या फॉर्म्युलाने आपण मॅग्नेटिक फ्लक्स कॅल्क्युलेट करू शकतो. दिस इज द फॉर्म्युला बाय विच यू कॅन कॅल्क्युलेट मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे, खूप सारे क्वेश्चन बनवू शकतो याच्यावरती मी की मॅग्नेटिक फ्लक्स कॅल्क्युलेट करा, हे करा, ते करा. मॅग्नेटिक फ्लक्स समजला पाहिजे तुम्हाला. हा मॅग्नेटिक फ्लक्स कॉइलच्या आतमधनं पास होतोय तो म्हणून आपल्या कामाचा आहे, असोसिएटेड विथ द कॉइल हा. आणि आता तुम्हाला एकदा कळालं की मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल म्हणजे कॉइल मधनं किती पास होतोय, कसा काढायचा, तर आता आपण याच्या पुढे जाऊयात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या लॉज वरती. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा जो पूर्ण इफेक्ट आहे हा स्टडी फॅरेडेनी केलेला. सो फॅरेडे काही एक्सपेरिमेंट्स करत असताना त्यांनी असं ऑब्झर्व केलं की समजा एक कॉइल आहे आणि या कॉइल मधनं काही मॅग्नेटिक फ्लक्स पास होतोय, तर काही प्रॉब्लेम नव्हता, सगळं चांगलं चाललेलं. अचानक काहीतरी झालं आणि मॅग्नेटिक फील्ड गायब झाली, म्हणजे या कॉइलच्या आतमध्ये जाणारा फ्लक्स बदलला. आणि जसा फ्लक्स बदलला तसा या बदलला म्हणजे शून्य झाला, गायब झाली म्हणजे शून्य झाला. फ्लक्स चेंज झाल्यावरती त्यांनी ऑब्झर्व केलं की या कॉइल मध्ये एक मोमेंटरीली करंट फ्लो झाला. मोमेंटरीली, मी शब्द मोमेंटरीली का वापरतोय, कारण की जपर्यंत फ्लक्स कमी झाला, म्हणजे आधी 100 होता फ्लक्स समजा, तर तो कमी झाला, तर तो जेवढा फ्लक्स कमी झाला, कमी होतानाच फक्त मोमेंटरीली करंट फ्लो झाला. एकदा फ्लक्स झिरो झाला त्याच्यानंतर करंट पण झिरोच राहिला. परत थोड्या वेळानंतर लाईट आली, लाईट आल्यानंतर परत फ्लक्स वाढला. आता फ्लक्स परत वाढल्यावर त्यांनी परत ऑब्झर्व केलं मोमेंटरीली करंट फ्लो झाला. सो त्यांनी असं स्टेट केलं की वेन एव्हर देर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे फाय असोसिएटेड विथ द कॉइल, ईएमएफ इज इंड्यूस्ड. ईएमएफ इंड्यूस होणार आहे असं त्यांनी सरळ सरळ स्टेटमेंट देऊन टाकलं. याला म्हणतात फॅरेडेज फर्स्ट लॉ. वन फॅरेडे दिलाय मी म्हणजे फॅरेडेज फर्स्ट. फ्लक्स चेंज झाला पाहिजे ही रिक्वायरमेंट आहे. फ्लक्स चेंज आपण वेगवेगळ्या मेथडने करू शकतो. इनफॅक्ट वेगवेगळ्या मध्ये तीन येतात. पहिली मेथड आहे बी ला चेंज करा, जसं मी मगाशी करून दाखवलं की फील्डच झिरो करून टाकली, आपोआप फ्लक्स चेंज झाला. दुसरी मेथड असती एरिया कमी जास्त करा. आणि तिसरी मेथड असती अँगल चेंज करा, कारण की तुम्हाला माहिती आहे या फॉर्म्युल्यामध्ये बी पण डिपेंड करतो, एरिया पण डिपेंड करतो आणि कॉस थीटा पण डिपेंड करतो. या तिन्ही मधला एक जरी चेंज झाला फ्लक्स चेंज होणार आहे. फ्लक्स चेंज झाला फॅरेडेचा लॉ चालणार आहे. सो फॅरेडेचा हा पहिला लॉ होता.
पहिल्या लॉनी आपल्याला सांगितलं की फ्लक्स चेंज झाल्यावरती ईएमएफ डेव्हलप होतो, बट दुसऱ्या लॉनी सांगितलं किती होतो. सेकंड लॉ फॅरेडेचा काय म्हणाला की ठीक आहे बाबा ईएमएफ इंड्यूस होतोय ना, पण किती व्हायला पाहिजे. तर सेकंड लॉ म्हणतो की ईएमएफ इंड्यूस्ड हा रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स वर डिपेंड करणार आहे. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स, ईएमएफ इंड्यूस्ड हा रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स वर डिपेंड करणार आहे. येस येस भावेश बरोबर, नंबर ऑफ टर्न्स पण मॅटर करतात, पण आता सध्या आपण एकच कॉईल घेतली ना, एकच टर्न वाली कॉईल घेतली, बट उद्या समजा एन नंबर ऑफ टर्न्स लावले तर हा नक्कीच चेंज होईल. EMF induced is directly proportional to rate of change of flux. This is the Faraday's second law. ह्याला आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायचं असतं, डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. म्हणजे तुम्ही किती फास्ट तुम्ही फ्लक्स चेंज करताय, तुम्ही जेवढा फास्ट फ्लक्स चेंज कराल तेवढा जास्त ईएमएफ डेव्हलप होणार आहे. एक्झाम्पलसाठी मी सांगतो तुम्हाला, समजा इथे फ्लक्स आहे 9 चा, 9 लाईन्स दिसतायत तुम्हाला. मी काय केलं, अचानक या कॉईलला बाहेर ओढलं आणि इथे आणलं, झालं ना मशीन 9 वेबरचा फ्लक्स होता तो डायरेक्टली 0 वेबर झाला. म्हणजे चेंज इन फ्लक्स किती झाला, चेंज इन फ्लक्स 9 वेबर झाला. समजा मी हा ओढण्याचा पराक्रम 9 सेकंदामध्ये केला असता, तर 9 सेकंदामध्ये मी जर काही त्याला ओढला असता आरामात, तर 1 व्होल्टच डेव्हलप झाला असता. बट मी थोडी घाई करून फास्ट ओढला असता, 3 सेकंदातच ओढला असता, तर डिवाइड बाय 3 करावं लागेल, 3 व्होल्ट जनरेट झाला असता. 3 व्होल्ट मी 1 सेकंदात एकदम फास्ट ओढला असता, डिवाइड बाय 1 करावं लागलं, 9 व्होल्ट डेव्हलप झाला. सो क्लिअरली समजतंय आपल्याला ईएमएफ जास्त डेव्हलप होईल जेवढा फास्ट फ्लक्स चेंज होईल. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स जेवढा फास्ट तेवढा ईएमएफ जास्त, आणि या प्रपोर्शनॅलिटीचा कॉन्स्टंट फॉर्च्युनेटली 1 आहे. सो नुसता डीफाय बाय डीटी आपला हा फॉर्म्युला बनतो. दिस इज फॅरेडेज सेकंड लॉ. फॅरेडेज फर्स्ट लॉ, फॅरेडेज सेकंड लॉ आपल्याला आन्सर देतो, बट त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट अननोन राहते. ठीक आहे बाबा ईएमएफ डेव्हलप झाला, सगळं झालं, सगळं व्यवस्थित झालं, बट कोणत्या डिरेक्शन मध्ये, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. तर त्यासाठी आला लेन्स, आणि त्यानंतर लेन्स लॉ आला. आणि लेन्स लॉ स्टेट काय करतो की ईएमएफ इज इंड्यूस्ड सच दॅट इट ऑपोजेस द कॉज. म्हणजे तो त्याच्या स्वतःच्या, त्याला ज्यांनी बनवलाय ना तो त्यालाच मारण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे करंट कधी पण असा सेट होतो की तो ज्याच्यामुळे बनलाय करंट तो त्यालाच मारण्याचा प्रयत्न करतो. दिस इज लेन्ज लॉ. लेन्ज लॉ काय कळालं का, डायरेक्शन ऑफ ईएमएफ इज सच दॅट इट विल अपोज द कॉज. ज्याच्यामुळे फ्लक्स चेंज होतोय तो त्यालाच मारण्याचा प्रयत्न करेल. आणि हे ऑब्विअस आहे, हे ऑब्विअस आहे की तो ज्याच्यामुळे तो चेंज होतोय तो त्याला हेल्प करायला लागला तर तो अजून चेंज करायला लागेल. याचा अर्थ काय, जर काही मी ही एक कॉईल घेतली आणि कॉईलच्या इथे जवळ नॉर्थ आणि साऊथ पोलचा मॅग्नेट ठेवला आणि मी जोरात साऊथ पोल जवळ घेऊन गेलो, तर या कॉईल मधला फ्लक्स चेंज होणार आहे. आणि तो फ्लक्स असा चेंज होईल की इकडचा फेस साऊथ म्हणून बिहेव करेल, कारण की तो साऊथला जवळ येऊ देणार नाही, तो काय करेल साऊथला साऊथ रिपेल करेल, तो त्याला जवळ नाही येऊ देणार. हेच मी उलटा नॉर्थ जवळ आणला असता तर इकडच्या फेसनी नॉर्थ बिहेव केला असता, तो जवळ नसता येऊ दिला त्याला. अँड देअरफोर लेन्स लॉ फायनली इन्क्लूड केल्यानंतर द फॉर्म्युला बिकम्स मायनस डी फाय बाय डी, ई इक्वल्स टू मायनस डी फाय बाय डी. जर भावेश जसा म्हणला एन टर्न्स असते तर काय सर, एन टर्न्स असते तर एन नी मल्टीप्लाय करावं लागलं असतं. E equals to minus n d phi by dt, n times. जेवढे टर्न्स तेवढ्या नंबर ऑफ, आपल्याला तेवढ्या टाइम्स जास्त फ्लक्स मिळणार आहे ऑब्विसली. इज इट क्लिअर गाईज. आता लेन्स लॉ झाला, फॅरेडेज लॉ झाला, सगळं झालं. नाव वी गो टू द सेकंड पेज. नेक्स्ट पेज वरती आपण काय म्हणतो की ठीक आहे फॅरेडेज लॉ शिकलो, लेन्स लॉ शिकलो, सगळे इक्वेशन कळाले आपल्याला, बट आता आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट बघितला मोशनल ईएमएफ. आणि मोशनल ईएमएफ हे आपण 2 भागात शिकलो. एक शिकलो आपण ट्रान्सलेशनल आणि दुसरा शिकलो रोटेशनल. मी दोघांचे तुम्हाला फॉर्म्युले सांगणार, दोघांचेही तुम्हाला मी फॉर्म्युले सांगणार आहे. डेरिवेशन काही करण्याचा पॉईंट नाही आता सध्या.
मैग्नेटिक फील्ड मध्ये जर एखादा रॉड मैग्नेटिक फील्ड ला परपेंडिक्युलर ठेवला असेल, मैग्नेटिक फील्ड ला परपेंडिक्युलर ठेवणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मोशनल ईएमएफ होणारच नाही. हा रॉड मैग्नेटिक फील्ड ला परपेंडिक्युलर आणि त्याला पण परपेंडिक्युलर जर काही मी त्याला मूव्ह केला वेलॉसिटी व्ही नी, तर या रॉडच्या अक्रॉस ईएमएफ डेव्हलप होतो ज्याचा फॉर्म्युला असतो बीएलव्ही. काय असतो फॉर्म्युला? बीएलव्ही. हा आहे मोशनल ईएमएफचा फॉर्म्युला. हा मग कोणता टर्मिनल पॉझिटिव्ह कोणता टर्मिनल नेगेटिव्ह मी असा तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही काय आन्सर देणार मला सांगा बरं. व्हेरी गुड श्वेता. फोर्सचा फॉर्म्युला वापरायचा, फोर्सचा फॉर्म्युला वापरायचा क्यू इंटू व्ही क्रॉस बी, बरोबर. सो तुम्ही जर काही व्ही क्रॉस बी केलं ना तर तुम्हाला समजेल की सगळ्याच्या सगळा पॉझिटिव्ह चार्ज कुठे गेला आहे. आता या फिगरमध्ये पर्टिक्युलरली व्ही क्रॉस बी केल्यावरती आपला थंब वरती जातोय. तुम्ही करून बघा व्ही क्रॉस बी, थंब वरती जातोय. मी थंब ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला, सक्सेसफुल नव्हता. व्ही क्रॉस बी वर चाललाय, व्ही क्रॉस बी इज गोइंग अप. It means all the positive charge which is present in the rod will accumulate up and all the negative charge will accumulate down. So this will be the positive and negative terminals of this cell. We use the formula to find direction. To find direction. याच्यामध्ये मी तुम्हाला एक extra point सांगितलेला, Earth's magnetic field चा concept. Earth's magnetic field. Earth's magnetic field. BH is like a river flows from south to north. And BV is like a rain. Vartun khali padto. So river la cut kon karu shakta ani rain la kon cut karu shakta. He ata tumis imagine kara. And tumis imagine karun tumis tya emotional EMF cha formula taka. Khub sare question banta thecha varti. Ki river kani rain vare cha varti kai cut karna re thecha pramane banu shakta. बट रोटेशनल जो मोशनल ईएमएफ आहे रोटेशनल वाला पार्ट त्यामध्ये फॉर्म्युला असतो हाफ बी एल स्क्वेअर ओमेगा, ज्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड असते आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये रॉड इज रोटेटिंग अबाउट वन एंड. रॉड इज रोटेटिंग परपेंडिक्युलर तो असतोच तो रॉड, बट इट इज रोटेटिंग अबाउट वन एंड विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा लेंथ एल. इथे तुम्ही कसं काढणार डायरेक्शन? तर इथे सेम लॉजिकनी डायरेक्शन काढणार आहे. डायरेक्शन आपण याच लॉजिकनी काढणार आहे. इथे पण आपण एफ व्ही क्रॉस बी करणार आहे, डायरेक्शन याच लॉजिकनी काढणार आहे. कोणी सांगेल मला डायरेक्शन काय असेल? वेअर विल बी द पॉझिटिव्ह टर्मिनल, सेंटर ऑर दी एंड? पॉझिटिव्ह टर्मिनल कोणता असेल? Positive terminal will be pivot. Absolutely correct, Atharva. Center will be the positive terminal. म्हणजे पिवोट जो पॉइंट आहे, दिस पॉइंट इज पॉझिटिव्ह. कसं काय सर? असं कसं काय? कारण की व्ही ची डिरेक्शन ही आहे ना, व्ही टेंजेन्शियल. व्ही क्रॉस बी करून बघा, व्ही क्रॉस बी केला तुमचा थंब बरोबर सेंटर कडे येईल, म्हणजे सगळा पॉझिटिव्ह चार्ज सेंटरला अक्युम्युलेट होईल. सेंटरला अक्युम्युलेट झाल्यावरती सेंट्रल चार्ज पॉझिटिव्ह आणि इथे नेगेटिव्ह. मोशनल ईएमएफ हा विषय, असा विषय इथे एंड झाला. हाफ बी एल स्क्वेअर ओमेगा. वन्स वी एंड द मोशनल ईएमएफचा कॉन्सेप्ट, देन वी एंटर इन टू द नेक्स्ट पार्ट कॉल्ड एज जनरेटर्स. मोशनल ईएमएफ मध्ये मी परत एकदा रिपीट करतोय, हे अर्थ मॅग्नेटिक फील्ड खूप महत्वाची आहे, कारण की क्वेश्चन त्याच्यावरती विचारले जातात. अर्थ मॅग्नेटिक फील्ड, हॉरिझॉन्टलला रिव्हर ट्रीट करा, व्हर्टिकलला रेन ट्रीट करा. रेन कट कोण करू शकतं? तर ट्रेनचे ऍक्सेल, विमानाचे पंखे विंग्स, दे कॅन कट द व्हर्टिकल कॉम्पोनंट. रिव्हरला कट कोण करू शकतं? रिव्हरला कट करते वायर फॉलिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, वरतून खाली वायर पडतीये, आपली इलेक्ट्रिसिटीची वायर समजा पडली वरून खाली, तर ती रिव्हरला कट करते. इट वॉन्ट कट द रेन. किंवा आपण अजून एक रिव्हरला कट करू शकतो कोण, तर मी व्हर्टिकल रॉड पकडला आणि व्हर्टिकल रॉड पकडून मी जोरात ईस्ट टू वेस्ट पळत गेलो, ईस्ट टू वेस्ट पळायला लागलो मी व्हर्टिकल रॉड पकडून, तरी आय कॅन कट द रिव्हर, नॉर्थ साऊथ रिव्हर. सो हे सगळे इमॅजिनेशनचा भाग आहे, त्याने तुम्ही काढू शकता हे सगळं. नेक्स्ट पार्ट इज जनरेटर्स. हाऊ जनरेटर्स वर्क.
जनरेटर वर्क कसं ते त्याच्यापेक्षा जनरेटर मध्ये ऑल्टरनेटिंग ईएमएफ चे फॉर्म्युले काय आहेत. तर जनरेटर मध्ये काय असतं की देर आर टू पोल पीसेस नॉर्थ साऊथ आणि त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जे असते त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये वी प्लेस अ कॉईल, एक कॉईल ठेवतो आपण. समजा ही कॉईल येते, आता या कॉईलला समहाव आपण काहीतरी एक्सटर्नली इकडनं काहीतरी कुठला तरी एखादी एजन्सी लावतो रोटेट करणारी. इट कुड बी अ थर्मो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांट, कुठल्या ना कुठल्या पॉवर प्लांट मध्ये काही ना काही करून टर्बाईनला फिरवण्याचा प्रोसिजर करतो. इथे फिरवतो आपण, मे बी डिझेल इंजिन वापरून पण फिरवू शकतो, बट समहाव ह्याला फिरवलं जातं. हा फिरवल्यावरती कॉईल फिरते आणि कॉईल जशी फिरेल तर कॉईल बघा, कॉईल सध्या अँगल झिरो बनवते, सध्या कॉईल अँगल झिरो बनवते, एरिया वेक्टर त्याचा पॅरलल आहे. बट ऍज द कॉईल विल रोटेट इट विल मेक सर्टन अँगल ऍज द एरिया वेक्टर विल ऑल्सो रोटेट. सो काय होईल बघा, मी थोडं फिगर मोठं ड्रॉ करून दाखवतो. ही मॅग्नेटिक फील्ड आहे, रोटेट झाल्यावरती समजा कॉईल अशी रोटेट झाली तर एरिया वेक्टर असं झाला. सो किती अँगलनी रोटेट झाला, थीटा, जो ओमेगा टी म्हणून देऊ शकतो मी. आय कॅन राईट इट एज ओमेगा टी बिकॉज द कॉईल इज रोटेटिंग विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. ओमेगानी फिरतोय ना. सो ऍट एनी जनरल टाइम, ऍट एनी इन्स्टंट, कॅन आय से फ्लक्स पासिंग थ्रू द कॉईल इज एन बी ए कॉस थीटा. नक्कीच लिहू शकतो मी बी बार डॉट ए बारच्या कॉन्सेप्टने. आणि त्या थीटाला मी ओमेगा टी लिहू शकतो बिकॉज तो ओमेगा बरोबर वेरी करतोय. इट इज वेरिंग विथ टाइम, ओमेगा कॉन्स्टंट आहे. सो देअर फोर आय कॅन से दॅट द फ्लक्स पासिंग थ्रू द कॉईल इज एन बी ए कॉस ओमेगा टी. आणि इफ आय टेक द डेरिव्हेटिव्ह, मी डेरिव्हेटिव्ह घेतलाय जर काही डी फाय बाय डी टी तर मला काय मिळेल, मायनस साईन पहिली तर मिळेल, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस असतो. एन बी ए तसाच राहील कॉन्स्टंट, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असतो. सो साईन ओमेगा टी लिहितो मी, बट तो टाइमचा कोइफिशियंट ओमेगा बाहेर येणार आहे. अँड इथे मायनस साईन जी आहे ती मायनस साईन मी लेफ्ट हँड साईडला दिली तर तो मायनस डी फाय बाय डी टी बनेल, विच इज ईएमएफ. मायनस साईन लेफ्ट साईडला दिली तो मायनस डी फाय बाय डी टी बनेल, मायनस डी फाय बाय डी टी इज ईएमएफ. ईएमएफचा फॉर्म्युला बनतो एन बी ए ओमेगा साईन ओमेगा टी, अँड दिस इज क्लिअरली रिटन ऍज ई नॉट साईन ओमेगा टी. म्हणजे आपल्याला एक ऑल्टरनेटिंग ईएमएफ मिळाला आहे. हा ईएमएफ कसा आहे, ऑल्टरनेटिंग आहे. सर कसं काय ऑल्टरनेटिंग आहे, तर साईन ची व्हॅल्यू पहिल्या अर्ध्या सायकल साठी पॉझिटिव्ह राहणार आहे. सो ई नॉट बरोबर ती ई नॉटच्या अँप्लिट्यूडनी ऑसिलेट होणार आहे. नेक्स्ट हाफ सायकल मध्ये साईन ची व्हॅल्यू नेगेटिव्ह राहणार आहे, ती मायनस ई नॉटच्या सायकलनी ऑसिलेट होणार आहे, मायनस ई नॉट अँड सो ऑन. क्लिअरली हा एक ऑल्टरनेटिंग ईएमएफ आहे, वी कॉल इट एज ऑल्टरनेटिंग ईएमएफ, ज्याची ही व्हॅल्यू आहे ई नॉट आणि ही आहे मायनस ई नॉट. या व्हॅल्यू मध्ये मी तुम्हाला मे बी सांगताना आर एम एस व्हॅल्यू बद्दल काही बोललो असेन, बट ती आपल्या काहीच उपयोगाची नाहीये या लेसन मध्ये एटलीस्ट. सो मी इथे त्याला इंट्रोड्यूस करत नाही, उगाच ते कन्फ्युजन क्रिएट करते. ठीक आहे, दिस पर्टिक्युलर थिंग इज ऑल्टरनेटिंग ईएमएफ. याला मी डायरेक्ट ईएमएफ मध्ये पण कन्वर्ट करू शकतो जर मी समहाव मी काही जुगाड लावून याला खालच्या नेगेटिव्ह हाफ सायकलला मी पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये कन्वर्ट करू शकलो काही जुगाड करून, तर मी ह्याला डायरेक्ट अल्टरनेटिंग डायरेक्ट करंट मध्ये पण मी कन्वर्ट करू शकतो, पल्सेटिंग डायरेक्ट करंट मध्ये. बट ते पल्सेटिंग डायरेक्ट करंट मध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर ते इथे एक स्लिप रिंगचा कॉन्सेप्ट असतो, त्याच्यावरती ते डिपेंड करतं. ठीक आहे, की जर काही तिथे कम्युटेटर असेल की तो प्रत्येक सायकलला तो स्विच होत असेल तर मग इथे डायरेक्ट करंट पण मिळू शकतो. तो इथे तुम्हाला दोन्ही ग्राफ मी ड्रॉ करून दाखवतो. पिवळा ग्राफ जो आहे तो ऑल्टरनेटिंग करंटचा ग्राफ किंवा ऑल्टरनेटिंग ईएमएफचा ग्राफ, वेअर ऍज जो पिवळा आणि मध्ये व्हाईट डॉटेड लाईन आहे तो आहे पल्सेटिंग डायरेक्ट ईएमएफ, पल्सेटिंग डायरेक्ट करंट याचा ग्राफ आहे. आपल्या महत्वाचा आपल्या इम्पॉर्टन्सचा ग्राफ कोणता आहे, येल्लो वाला, ऑल्टरनेटिंग ईएमएफ. आता ऑल्टरनेटिंग ईएमएफचा कॉन्सेप्ट तुम्हाला समजला, ऑल्टरनेटिंग ईएमएफ काय असतो. हा ऑल्टरनेटिंग ईएमएफ आपण पुढच्या लेसन मध्ये जास्त वापरणार आहे, सध्यासाठी काही एवढा इम्पॉर्टंट नाही, सध्यासाठी फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवत. बट पुढे आपण जाऊयात, फर्दर पुढे गेल्यावरती कॉन्सेप्ट आला एनर्जी ट्रान्सफर किती होते इंडक्शनच, इंडक्शनची एनर्जी ट्रान्सफर किती होते, म्हणजे इंडक्शन अँड
एनर्जी ट्रान्सफर म्हणजे जर काही मी एखाद्या कॉइलला मॅग्नेटिक फील्ड मधनं बाहेर ओढत असेल, एखाद्या कॉइलला मी मॅग्नेटिक फील्ड मधनं कॉन्स्टंट स्पीडने बाहेर ओढत असेल, मला किती पॉवर वेस्ट करावी लागेल, किती पॉवर लावावी लागेल. ठीक आहे, आपण हे बघूयात. सो सपोज एक कॉइल घेतली मी, या कॉइलला मॅग्नेटिक फील्ड मधनं बाहेर ओढायचं मला. इफ आय वॉन्ट टू पुल इट आउटसाइड, समजा ह्याला एक रेझिस्टन्स पण आहे, या कॉइलला रेझिस्टन्स आर आहे. सो मला सांगा या दोन पॉईंटच्या अक्रॉस ईएमएफ किती डेव्हलप होईल. आपण तर बघितलंय बी एल व्ही होईल, बी एल व्ही, एल त्याची लेंथ असेल, व्ही वेलॉसिटी असेल या कॉइलची ओढण्याची. या आडव्या हॉरिझॉन्टल रॉड वरती तर काहीच ईएमएफ डेव्हलप होत नाही, बिकॉज ते त्याची मुव्हमेंट पॅरल आहे, व्ही आणि एल पॅरल आहे. सो एवढा ईएमएफ डेव्हलप झाला म्हणजे किती करंट डेव्हलप झाला. अरे करंट कसा काढतो आपण, ईएमएफ बाय रेझिस्टन्स, म्हणजे बी एल व्ही बाय आर, एवढा करंट डेव्हलप झाला. अच्छा, एवढा करंट डेव्हलप झाला आहे तर तुम्ही मला सांगा या कॉइलला आपल्याला कॉन्स्टंट स्पीडने ठेवायचं आहे का नाही. याचा अर्थ या कॉइल वरती नेट फोर्स काय असला पाहिजे, नेट फोर्स, नेट फोर्स कॉमन सेन्स झिरो असला पाहिजे, नाही तर कॉन्स्टंट स्पीड तुम्ही ठेवू शकत नाही. आता कॉन्स्टंट स्पीड ठेवण्यासाठी नेट फोर्स झिरो पाहिजे हे तुम्हाला समजतंय, बट तुम्हाला हे माहितीये की जर करंट फ्लो होत असेल कुठल्या कंडक्टर मधनं मॅग्नेटिक फील्ड मध्ये असलेल्या, ज्यावरती एक फोर्स ऍक्ट होतो आणि तो फोर्स असतो बी आय एल, साईन थीटा असतो, बट मी साईन 90 कन्सिडर करतो, इथे सगळं परपेंडिक्युलर आहे, तो एवढा फोर्स ऍक्ट होतो. सो जर मला या फोर्सला नेट फोर्स झिरो करायचं असेल तर मला इकडे किती फोर्स लावा लागेल, एक्झॅक्टली तेवढाच फोर्स लावा लागेल ना. सो मला किती पॉवर वेस्ट करावी लागेल माझी स्वतःची, मला किती पॉवर लावावी लागेल, मी जो फोर्स लावीन तो फोर्स डॉट मला कितीच्या स्पीडने त्याला पळवायचं, बी एफ डॉट व्ही असती पॉवर. टाका फॉर्म्युला, फोर्सचा फॉर्म्युला आहे बी आय एल आणि वेलॉसिटीचा फॉर्म्युला, वेलॉसिटी तर वेलॉसिटीच आहे, आणि या बी आय एल मध्ये करंटचा फॉर्म्युला मी जर काही रिप्लेस केला येल्लो वाला इथे, आय विल गेट अ फॉर्म्युला बी आय च्या जागी बी एल व्ही बाय आर, त्यामुळे तो बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय आर इज द फॉर्म्युला ऑफ पॉवर. पर्सनली मला असं वाटतं की हा पूर्णपणे युजलेस फॉर्म्युला. सो तुम्ही काय खूप हा पार्ट करण्याच्या मागे लागू नका, हा पार्ट जस्ट दिला आहे म्हणून मी सांगितलं आहे, असं नको वाटायला की बाबा हा स्किप केला मी. बाकी मला पर्सनली याचा काहीच मजा नाही आली या पार्ट मध्ये, याच्यात काही न्यूमेरिकल पण बनतील असं वाटत नाही मला, आणि बनले तरी आपण ते सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, बिलकुल लोड घ्यायची गरज नाही. आपल्या पुढचा त्यात पार्ट जो आहे ना, जो थोडासा इम्पॉर्टंट आहे, तो आहे एडी करंट. एडी करंट तुम्हाला मी जेव्हा शिकवलं तेव्हा मी तुम्हाला खूप सारे त्याचे एक्झाम्पल सांगितले, या वर्षीच्या बुकमध्ये जास्त नाही दिले, बट मी काय सांगितलं तुम्हाला एडी करंट बद्दल, की नॉर्मल जेव्हा कॉईल असते मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेली, आणि नॉर्मल कॉईलला जर काय आपण मॅग्नेटिक फील्ड मधनं बाहेर ओढलं तर त्या नॉर्मल कॉईल मधल्या इलेक्ट्रॉन्सकडे काही ऑप्शनच नसतो, दे हॅव टू ट्रॅव्हल दिस होल सर्कल अँड कॉन्स्टिट्यूट अ करंट, करंट बनवतील गोल गोल फिरून, कारण की त्यांच्याकडे ऑप्शनच नाहीये, मध्ये तर हवा आहे, हवा मध्ये काहीच नाहीये, मेटल फक्त बाहेर बाहेरून आहे, कॉईल येते. बट हेच जर काही इन्स्टेड ऑफ मेटल कॉईल एक मेटल शीट असते, ही अख्खी शीट पूर्णपणे मेटलनी बनलेली, आणि याला आपण जर काही मॅग्नेटिक फील्ड मधनं बाहेर काढलं असतं तर चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे आपले सगळे फ्री इलेक्ट्रॉन जे आहेत ना ते जागेवरती गोल फिरू शकले असते, त्यांच्या त्यांच्या लोकेशनवरती त्यांनी काय केलं असतं, गोल गोल फिरणं चालू केलं असतं. लाईक एडीज इन वॉटर, वर्पूल्स इन वॉटर, अँड दीज वर्पूल्स ऑफ करंट्स आर कॉल्ड एज द एडी करंट्स. एडी करंट्स आपल्याला कमी करायचे असतील तर मेथड काय आहे एडी करंट मिनिमाइज करण्याची, तर एडी करंट मिनिमाइज करण्यासाठी तुम्हाला मेटल शीट्स जे असतात त्या शीट्स मध्ये छोटे छोटे गॅप्स बनवावे लागतात, सो दॅट एडी करंट्सला प्रमोशन नाही मिळणार, एडी करंट्सना जागा नाही मिळणार गोल फिरायला जागेवरती. सो इथे मध्ये मध्ये स्लॉट्स करतो. दिस इज हाऊ यू कॅन रिड्यूस एडी करंट्स. एडी करंट्सचे काही उपयोग पण आहेत, काही त्याचे डिमेरिट्स पण आहेत. युजेस म्हणजे मेरिट्स, डिमेरिट्स काय, तर मेरिट्स म्हणून मी सांगतो तुम्हाला काय, तर इट कॅन बी युज्ड इन इंडक्शन फर्नेस. म्हणजे काय करायचं, एक मेटल ब्लॉकला आपल्याला समजा मेल्ट करायचं असेल तर घ्या त्या मेटल ब्लॉकला एडी करंट मध्ये टाका, तो मेटल ब्लॉक आपोआपच मेल्ट होऊन जाईल गरम न करता, नुसत्या चेंजिंग फील्डने करंट एवढा वाढेल त्यातला एडी करंट की तो स्वतःच मेल्ट होईल. स्पीडोमीटर मध्ये वापरतो आपण, आपली गाडी
ची स्पीड कशी मोजली जाते एडी करंटच्या कॉन्सेप्टने, आपण त्याला ब्रेक्स म्हणून वापरू शकतो, इलेक्ट्रिक ब्रेक्स, एडी करंट्स. त्याचे डिमेरिट्स पण आहेत काही, लॉसेस. डिमेरिट्स काय आहेत बघा, तर लॉसेस ट्रान्सफॉर्मर मध्ये, लॉसेस ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण जो मध्ये सॉफ्ट आयन कोर वापरतो ना, त्या सॉफ्ट आयन कोर मध्ये लॉसेस होतात एडी करंटमुळे. इनफॅक्ट अजून खूप सारे इन्स्ट्रुमेंट आहेत ज्यामध्ये एडी करंटमुळे लॉसेस होतात. सो ते त्याचं मेन रिझन आहे एडी करंटचा डिमेरिट्स. बट हे बेसिक आयडिया आला पाहिजे तुम्हाला मेरिट्स आणि डिमेरिट्स बद्दल. वन्स एडी करंट इज डन, नाव वी एंटर द नेक्स्ट पार्ट. याच्या पुढे लेसन खऱ्या प्रकारे डिफिकल्ट किंवा खऱ्या प्रकारे थोडासा तुम्हाला न समजण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू लेसन चालू होतो. सेल्फ इंडक्टन्स, सेल्फ इंडक्टन्स. वॉट इज द मीनिंग ऑफ सेल्फ इंडक्टन्स? इफ यू हॅव अ कॉइल, टिल नाव आपण कॉइल घ्यायचो, आपण त्याला एक्सटर्नल फील्ड मध्ये ठेवायचो आणि एक्सटर्नल फील्ड चेंज करायचो किंवा कॉइलला बाहेर काढायचो किंवा काहीतरी करायचो, ईएमएफ डेव्हलप व्हायचा. बट यावेळेस एक्सटर्नल फील्डच नाहीये, एक्सटर्नल फील्डच नाहीये, पूर्णपणे फील्ड या स्वतः कॉइलचीच आहे. कॉइल मध्ये करंट पास केला मी, या कॉइलची स्वतःची फील्ड आहे आणि त्यामुळे कॉइलच्या फील्डमुळे कॉइल मध्ये स्वतःचा फ्लक्स आहे. आता इफ करंटला मी चेंज केलं तर फ्लक्स चेंज होणार आहे ना, आणि फ्लक्स चेंज झाला की सीन जनरेट झाला, फॅरेडेज लॉ ऍक्शन मध्ये आला. फ्लक्स चेंज झाल्यावरती प्रॉब्लेम होणार आहे मला माहिती आहे, आणि आपण या प्रॉब्लेमलाच आता इथे ऍड्रेस करणार. तर आपण आता सध्या एकच कॉइल आहे, सेल्फ इंडक्टन्सचा मिनिंग तोच आहे की सेल्फ स्वतःमध्येच काही चेंज झाला, तर स्वतःमध्येच करंट चेंज झाला, स्वतःमध्येच त्यांनी येणारा करंट चेंज झाला, तर तो स्वतःच ईएमएफ डेव्हलप करतो. सेल्फ इंडक्टन्स त्याला म्हणतो. स्वतःमध्येच जर काही करंट येणारा कमी झाला कॉइल मधला, तर इट विल, व्हॉट इट विल डू इज इट विल जनरेट ईएमएफ ऑन इट्स ओन. अँड त्यासाठी फ्लक्स, आपण असं म्हणू शकतो की फ्लक्स, जेवढा फ्लक्स या कॉइल मध्ये आहे तो त्याच्याच करंटवर डिपेंडेंट आहे. क्लिअरली येस, कसं काय सर, कसं काय डिपेंडेंट आहे? कारण की या करंटवरती मॅग्नेटिक फील्ड डिपेंड करते याची, आणि मॅग्नेटिक फील्ड इज फ्लक्स पर युनिट एरिया. सो किती फ्लक्स पास होतो या कॉइल मधनं तो त्याच्या स्वतःच्या करंटवर डिपेंड, ठीक आहे. आणि त्याचा जो कॉन्स्टंट आहे ना, दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड एज एल. व्हॉट डू वी कॉल एल एज? कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स, कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स, दॅट एल इज कॉल्ड एज कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. युनिट काय बनेल त्याचं? युनिट बनेल त्याचं वेबर पर एम्पियर. अजूनही युनिट्स येणार आहेत, जागा सोडतोय मी त्यांच्यासाठी. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं हा करंट चेंज होणार आहे, तो ऑटोमॅटिकली फ्लक्स चेंज होणार आहे, आणि फ्लक्स चेंज झाला तर ईएमएफ डेव्हलप होणार आहे हे तुम्हालाच माहिती आहे. जर मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला काय मिळेल? रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स इज इक्वल टू एल, तर कॉन्स्टंट आहे, एल हा कॉन्स्टंट आहे, कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स हा एक कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट फॉर गिवन कॉइल, प्रत्येक कॉइलचा तो एक कॉन्स्टंट असतो, फिक्स्ड असतो तो. आणि त्यामुळे एल बाहेर आला डी आय बाय डी टी. ऑब्विसली मायनस साईन असली पाहिजे. सो ईएमएफ किती डेव्हलप होणार आहे? ईएमएफ त्याच्यामध्ये जो डेव्हलप होईल फ्लक्स चेंज झाल्यामुळे तो असेल मायनस एल डी आय बाय डी टी. नॉर्मली आपण नेगेटिव्ह साईन तर जास्त सिरियसली घेत नाहीत, कारण की आपण मॅग्निट्यूड मध्ये इंटरेस्ट असतो. सो मॅग्निट्यूड ऑफ ईएमएफ किती इंड्यूस होणार आहे? मॉड मध्ये आय कॅन राईट मायनस एल डी आय बाय डी टी, दिस मच ईएमएफ इज इंड्यूस्ड या कॉइल मध्ये. स्वतःच्या करंट चेंज झाल्यामुळे स्वतःमध्येच ईएमएफ डेव्हलप होणं याला सेल्फ इंडक्टन्स म्हणतात, आणि सेल्फ इंडक्टन्सनी हा फॉर्म्युला बनला. आता बघा, जर या पर्टिक्युलर कॉइलचे नंबर ऑफ टर्न्स एन असतील, एन नंबर ऑफ टर्न्स असतील ना, तर त्याचा जो फ्लक्स असेल ना, हा फ्लक्स तर आपण एका कॉइलचा काढला, टोटल फ्लक्स काय असेल? टोटल फ्लक्स जो असेल हा टोटल फ्लक्स त्याला मी एन टाइम्स लिहू शकतो. एन टाइम्स आय कॅन राईट इट एज एन टाइम्स फ्लक्स ऑफ इच कॉइल, ठीक आहे. तर त्यामुळे एन इथे मल्टिप्लाय होईल लेफ्ट हँड साईडला, एन फाय इज इक्वल प्रपोर्शनल टू करंट, इथे एन मल्टिप्लाय होईल. आता सध्या मी नाही करत, ईएमएफ इंड्यूस का फॉर्म्युला एल डी आय बाय डी टी.
फॉर्म्युला, या फॉर्म्युलाप्रमाणे अजूनही युनिट्स बनवू शकतो मी. आता अजून काय ऑल्टरनेट युनिट्स आहेत? वोल्ट सेकंड पर एम्पियर, वोल्ट अपॉन एम्पियर इज ओहम सेकंड, आणि फायनली द हेनरी. हेनरी इज द युनिट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. एकदा आपल्याला कळालं सेल्फ इंडक्टन्स काय आहे, तर इंडक्टर मध्ये एनर्जी किती स्टोअर होते ही आपण काढू शकतो. इंडक्टर मध्ये एनर्जी स्टोअर किती होते? एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर, एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर, कोणी सांगेल का फॉर्म्युला काय होता? एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टरचा फॉर्म्युला काय होता? कॅपॅसिटर सारखाच तर होता, हाफ सी व्ही स्क्वेअर. तसा इथे काय येतो? हाफ एल आय स्क्वेअर. ऍब्सोल्युटली करेक्ट, हाफ एल आय स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला ऑफ एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर, एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर. अँड याच कॉन्सेप्ट वरती इथे आपल्याकडे जागा आहे म्हणून मी इथेच लिहून टाकणार आहे, हे इरेज करणार आहे. याच फॉर्म्युलावरती एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर मी काय करतो, हे इरेज करूया. हाफ एल आय स्क्वेअर लिहायचं आपल्याला, एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर. ऍब्सोल्युटली करेक्ट, बट एका साईडला लिहूया, एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर किती असते? हाफ एल आय स्क्वेअर, ज्याला आपण म्हणतो यू बी, एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर. यू बी म्हणतो एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर. अँड पुढे जाऊन तुम्हाला विचारतील की त्याची एनर्जी डेन्सिटी काय, काय विचारतील? एनर्जी डेन्सिटी, अरे एनर्जी डेन्सिटी काय असते ती कशी काढायची? एनर्जी अपॉन व्हॉल्यूम. एनर्जी डेन्सिटी म्हणजे एनर्जी अपॉन व्हॉल्यूम. बट त्याच्यासाठी पहिलं तर आपल्याला सोलेनॉइडचा इंडक्टन्सचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. एलचा फॉर्म्युला काय रे सोलेनॉइडचा, तो पण माहिती पाहिजे. एलचे दोन फॉर्म्युले आहेत इथे आपल्याकडे, म्यू नॉट मोठा एन स्क्वेअर एरिया अपॉन लेंथ, हा एक फॉर्म्युला आहे. दुसरा फॉर्म्युला आहे म्यू नॉट छोटा एन स्क्वेअर एरिया इंटू लेंथ. हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा, हे आहेत सेल्फ इंडक्टन्सचे फॉर्म्युले फॉर सोलेनॉइड. फॉर सोलेनॉइड एलचे फॉर्म्युले. आणि एनर्जी डेन्सिटी काय बनणार आहे? तर एनर्जी डेन्सिटी बनणार आहे एनर्जी इन साइड अ इंडक्टर डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. त्यामुळे एनर्जी इन साइड इंडक्टर किती आहे? हाफ एल आय स्क्वेअर अपॉन व्हॉल्यूम आहे एरिया इंटू लेंथ, एरिया इंटू लेंथ. आणि हे जर काही आपण लेंथचा फॉर्म्युला टाकला ना वरतून, बघा इफ आय पुट द फॉर्म्युला नंबर टू, फॉर्म्युला नंबर टू टाकला मी इथे तर काय बनेल बघा. हाफ फॉर्म्युला नंबर टू टाकतोय मी, म्यू नॉट एन स्क्वेअर एरिया इंटू लेंथ अपॉन खाली पण एरिया इंटू लेंथ इंटू आय स्क्वेअर. अरे झालं ना मग, एरिया इंटू लेंथ गेला. हाफ म्यू नॉट एन स्क्वेअर आय स्क्वेअर, बट म्यू नॉट कडेच फक्त स्क्वेअर नाहीये, त्याला तरी का स्क्वेअर नको द्यायला, तर त्याला मी स्क्वेअर देतो. काजल म्हणते सर पाय राहिला. काजल पाय का नाही घेतला मी इथे, कारण की आपण पाय आर स्क्वेअर लिहित होतो एरियाला, मी डायरेक्टली आता ए लिहितोय. आपण फॉर्म्युलामध्ये पाय आर स्क्वेअर लिहिलाय, आपण इथे डायरेक्टली एरिया लिहिलाय, एकच झालं. कळालं का? सो एरिया इंटू लेंथ गेला, म्यू नॉट स्क्वेअर केला मी खाली, तो म्यू नॉट ला कॅन्सल करून टाकला, आणि त्यामुळे न्यूमरेटर मध्ये काय बनलाय? म्यू नॉट स्क्वेअर एन स्क्वेअर आय स्क्वेअर. तो तर सोलेनॉइडची मॅग्नेटिक फील्ड आहे सेंटरची. त्यामुळे हे सगळा इकडची खिचडी आपण, आपल्या काही कामाची नाही ना, आपण तर फॉर्म्युला शीट बनवतो, आपण तर फॉर्म्युला शीट बनवतो. त्यामुळे काय तो फॉर्म्युला? बी स्क्वेअर बाय टू म्यू नॉट, दॅट्स इट. एनर्जी डेन्सिटी ज्याचं नोटेशन आहे छोटा यूबी, छोटा यूबी त्याचं नोटेशन आहे. तुम्हाला कोणी विचारलं की सेल्फ इंडक्टन्स सोलेनॉइडचा कोणाकोणावर डिपेंड करतो, तर तुमचा आन्सर पाहिजे मटेरियलवर, नंबर ऑफ टर्न्सवर, एरियावर, लेंथ, या चार गोष्टींवर डिपेंड करतो. मॅग्नेटिक फील्ड सोलेनॉइडची
एनर्जी स्टोर्ड इन सोलेनॉइड किती आहे, एनर्जी डेन्सिटी किती आहे, हे सगळेच्या सगळे फॉर्म्युले या स्लाइड मध्ये येऊन गेले आहेत. या स्लाइडच्या बाहेर तुम्हाला कुठलाच फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. हा एक फक्त राहिलाय, तो आहे सेल्फ इंडक्टन्स सिरीज पॅरल मध्ये कसं लावायचं. सिरीज पॅरल मध्ये कसं लावायचं सेल्फ इंडक्टन्स सांगा बरं. सिरीज पॅरल मी मुद्दा म्हणून रेड कलर मध्ये लिहितो, सेम एज रेजिस्टर. रेजिस्टर सारखंच करा सगळं, तुम्ही तिथे काही एक्स्ट्रा लक्षात ठेवायची गरज नाही. वी आर मुव्हिंग टू द नेक्स्ट पेज. आता नेक्स्ट एंड द लास्ट पेज आहे, बिकॉज या लास्ट पेज मध्ये आता आपण अजूनही तगडे कॉन्सेप्ट बघणार आहे, कॉन्सेप्ट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. म्युच्युअल इंडक्टन्स एम काय आहे हा म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्टन्स काय प्रकार आहे, जर एखाद्या कॉइल मध्ये मॅग्नेटिक फील्ड, आपण पहिली गोष्ट एक कॉइल आहे आणि त्याच्या शेजारी अजून एक कॉइल, कॉइल नंबर टू म्हणूया. पहिली कॉइल नंबर वन आहे, दुसरी कॉइल नंबर टू आहे. नॉर्मली वनला मी प्रायमरी म्हणणार आहे, टूला सेकंडरी कॉइल म्हणणार. प्रायमरी मध्ये आपण काहीतरी करंट फ्लो करतोय, कॉन्स्टंट करंट फ्लो करतोय. त्या करंटमुळे त्याची मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाली आणि ती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालेली मॅग्नेटिक फील्ड थोडीफार या येल्लो कॉइल मधनं पास होत आहे, थोडीफार पास होत आहे, बरीच बाहेरून जात आहे, थोडीफार पास होत आहे. सो आपल्या अंडरस्टँडिंग प्रमाणे फ्लक्स जो सेकंडरी बरोबर लिंक्ड आहे ना, तो क्लिअरली प्रायमरीच्या करंटवर डिपेंड करतोय. हे आपण इथे सरळ सरळ सांगू शकतो, प्रायमरीच्या करंट बरोबर तो डिपेंड करतो. सेकंडरी मधला फ्लक्स प्रायमरीच्या करंटवर डिपेंड करणार, कॉमन सेन्स आहे. प्रायमरीतला करंट वाढवा, सेकंडरीतला फ्लक्स वाढणार आहे, कारण की जास्त स्ट्रॉंग फील्ड बनेल म्हणून जास्त लाईन्स त्या फ्लक्स मध्ये जातील. अँड डेरिव्हेटिव्ह काढला मी याचा. पहिली तर डेरिव्हेटिव्ह काढण्याच्या आधी कॉन्स्टंट बघूयात काय. कॉन्स्टंट इज कॉल्ड एज कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. काय म्हणतो याला, कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. सो याचं पण युनिट सेमच राहणार आहे, वेबर पर एम्पियर, आणि बाकी सगळे उरले सुरले युनिट तेच राहणार आहे. जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला ना याचा, डी फाय बाय डी टी विल बी एम डी आय पी बाय डी टी. म्हणजे प्रायमरी मधला रेट ऑफ चेंज विल रिझल्ट इन टू चेंज इन द फ्लक्स ऑफ सेकंडरी विच विल जनरेट ई एम एफ इन सेकंडरी. त्यामुळे सेकंडरी कॉइल मध्ये ई एम एफ डेव्हलप किती होतोय, तो होतोय मायनस एम डी आय पी बाय डी टी. बट वी आर नॉट इंटरेस्टेड इन मायनस नाईन, सो मी मॉड पुट करतो. या प्रकारे आपण सेकंडरी कॉइल मधला ई एम एफ कॅल्क्युलेट करू शकतो. पण या फॉर्म्युलाप्रमाणे अजूनही युनिट्स काय बनतील, सेमच ना, व्होल्ट सेकंड पर एम्पियर, ओहम सेकंड किंवा दी हेनरी. हेनरी इज द मोस्ट इम्पॉर्टंट युनिट. म्युच्युअल इंडक्टन्स युनिट सेम आहे, सगळं सेम आहे. कोणावर डिपेंड करतो म्युच्युअल इंडक्टन्स, एम डिपेंड कोणावर करतो, डिपेंड्स ऑन ए. बघा म्युच्युअल इंडक्टन्स कधी पण दोन कॉइल्स असतो, सो तो डिपेंड करतो L1 वन अँड एल टू ऑफ बोथ कॉइल. म्हणजे तो दोघांच्या सेल्फ इंडक्टन्सवर डिपेंड करतो. आणि हे सेल्फ इंडक्टन्स कोणावर डिपेंड करतात, मीडियम आणि मटेरियल. सो क्लिअरली म्युच्युअल इंडक्टन्स पण मीडियम आणि मटेरियलवर डिपेंड करेलच. बट तो अजून एक गोष्टीवर डिपेंड करतो, ते आहे ओरिएंटेशन ऑफ कॉइल, ओरिएंटेशन ऑफ कॉइल्स आणि त्यांच्यातला डिस्टन्स अँड डिस्टन्स बिटवीन देम, त्यांच्यातला डिस्टन्स काय आहे. सो त्याच्यावरती म्युच्युअल इंडक्टन्स ऍक्च्युअल मध्ये डिपेंड करत असतो, हे लक्षात ठेवायचं. म्युच्युअल इंडक्टन्सचा फॉर्म्युला झाला, युनिट झालं, सगळं झालं. त्यानंतर येतो कन्सेप्ट कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ कपलिंग. हा जो कन्सेप्ट आहे ना कोइफिशियंट ऑफ कपलिंग, तो खूपच चांगला कॉन्सेप्ट आहे, कोइफिशियंट ऑफ कपलिंग. हा कॉन्सेप्ट काय आहे कोइफिशियंट ऑफ कपलिंग, तर हा आपण शिकण्याचा प्रयत्न करूयात. जेव्हा आपण दोन इंडक्टर घेतो आणि आपण या दोन इंडक्टर एल वन एल टू चा काय असला पाहिजे म्युच्युअल इंडक्टन्स तो काढण्याचा प्रयत्न करतो, तर आपल्याला उत्तर येतं के अंडर रूट एल वन एल टू. आणि के अंडर रूट एल वन एल टू मध्ये के असतो कोइफिशियंट ऑफ कपलिंग. जर या दोघांना खूप बेस्ट कपल केलं असेल, पण बेस्ट कपल म्हणजे काय, की ते कॉइल्सचे वाइंडिंग एकावर एक आहेत, तशा कॉइल्सच्या कपलिंगला आपण बेस्ट कपलिंग म्हणतो. बेस्ट कपलिंग केलं असेल तर एम विल बी जस्ट अंडर रूट एल वन एल टू, तशा प्रकारे के वन असेल, के वन असू शकतो, अशा कॉइलचा के वन असतो.
तर कोइफिशियंट ऑफ कपलिंगचं बेसिक डेफिनेशन काय सांगतो तुम्हाला मी? कोइफिशियंट ऑफ कपलिंग ऍक्च्युली असतो सेकंडरी मध्ये किती फ्लक्स लिंक झालाय अपॉन प्रायमरी मधनं किती फ्लक्स दिलाय, के ची व्हॅल्यू 1 म्हणजे बेस्ट कपलिंग, बेस्ट कपलिंग के इक्वल टू 1, के इक्वल टू 0 वर्स्ट कपलिंग, नो कपलिंग, नाही झालं, काहीच कपल नाही झालं. ठीक आहे, के नॉर्मली 1 आणि 0 च्या मध्येच लाय करतो आणि आपल्याला के ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून म्युच्युअल इंडक्टन्स काढता येतो, के अंडर रूट L1 L2 या फॉर्म्युला. दिस इज द फॉर्म्युला फॉर म्युच्युअल इंडक्टन्स. ठीक आहे, आपण म्युच्युअल इंडक्टन्स काही ठिकाणी खूप जास्त गरजेचा असतो, काही ठिकाणी काहीच गरजेचा नसतो. जसं की आपल्या घरामध्ये जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असतात त्यांचा म्युच्युअल इंडक्टन्स जास्त नसला पाहिजे, नाही तर दोन इलेक्ट्रिकल डिव्हायसेसचे सर्किट एकमेकांबरोबर कपल होतील, सो त्यांचे म्युच्युअल इंडक्टन्स कमी असतात. बट काही ठिकाणी जसं की ट्रान्सफॉर्मर मध्ये वगैरे वी नीड अ हाय कपलिंग, खूप चांगलं कपलिंग झालं पाहिजे, नाही तर लॉस ऑफ एनर्जी खूप होईल. सो ट्रान्सफॉर्मर लास्ट पार्ट आहे. ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण काय करतो तर एक सॉफ्ट आयर्न कोर घेतलेला असतो, लॅमिनेटेड असतो, हा लॅमिनेटेड म्हणजे एडी करंट नाही झाले पाहिजे. आणि त्या सॉफ्ट आयर्न कोर मध्ये इथून आपण एक प्रायमरी कॉईल वाऊंड वाऊंड करतो इथन आणि इथन सेकंडरी कॉईल, अँड देन इथन आपण समजा काही EMF देत असू, EP म्हणू आपण, तर आपल्याला आउटपुटला सेकंडरीला इंड्युस्ड EMF ES मिळतो. आणि रिलेशन काय असतं, EP/ES इज NP/NS, किंवा असं नको राहिला. ट्रान्सफॉर्मर मध्ये काय होत तर ES/EP इज इक्वल टू NS/NP, याला म्हणतात टर्न रेशियो. आणि इट इज ऑल्सो इक्वल टू IP/IS, करंट साठी ते उलट असत. तो जर व्होल्टेज वाढत असेल तर करंट कमी होणार असतो, लक्षात ठेवा. जर NS सेकंडरीचे टर्न जास्त असतील त्याला आपण म्हणतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, कारण की तिथे व्होल्टेज वाढणार आहे, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि जर सेकंडरीचे टर्न कमी असतील प्रायमरी पेक्षा तर त्याला स्टेप डाऊन म्हणतो, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. सो ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. आणि ट्रान्सफॉर्मर आपल्याला सिलेबस मध्ये नॉर्मली 100% एफिशियन्सी वाले देतील, 100% एफिशियंट. सो 100% एफिशियंट ट्रान्सफॉर्मर ते असतात ज्याचा इनपुट पॉवर IP/EP इज इक्वल टू ESIR, इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर. 100% एफिशियंट ट्रान्सफॉर्मर नॉर्मली दिलेले असतात. नसतील एफिशियंट 100% तर इथे फॅक्टर येणार आहे, तो फॅक्टर आपल्याला इंट्रोड्यूस करावा लागेल. बट आता सध्यासाठी नॉर्मली आपल्या टेक्स्टबुक मध्ये 100% आहे, सो डोंट वरी. हे सगळे फॉर्म्युले आपल्याला आले पाहिजे. किती स्लाइड आहेत बघा, एक चार स्लाइड आहे, एक एक दोन तीन आणि चार. या चार स्लाइडच्या पलीकडे काहीच फॉर्म्युला या लेसनचा नाही. इनफॅक्ट यातनं पण काही गोष्टी डिलिटेड पोर्शन आहे जे बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट नाही, बट CET पॉईंट ऑफ व्ह्यू सगळेच इम्पॉर्टंट आहे. हे सगळेचे सगळे तुम्हाला मी ह्याचा हे करतो, सेव्ह करतो आणि तुम्हाला मी हे प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, इट विल बी हेल्पफुल फॉर रिव्हिजन. सो काही डाऊट असेल तर विचारा. उद्या क्रिसमस, उद्या सुट्टी आहे, फिजिक्सच्या लेक्चरला तरी सुट्टी आहे. We will continue with alternating currents from Monday. ठीक आहे, I will end the session. उद्या फिजिक्स नाहीये लेक्चर. बोर्ड एक्झाम कधी होईल अंदाज आहे का? तर मला असं वाटतं बोर्ड एक्झाम एप्रिल नंतरच होईल, एप्रिलच्या नंतरच होईल. मार्च मध्ये शक्य नाही, एप्रिल किंवा एप्रिल नंतर. आता पुढे सगळे जे इव्हेंट्स होत आहेत ते कसे होत आहेत यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करणार आहे. सो एप्रिल नंतरच होण्याचे चान्सेस आहेत. सो तुमच्याकडे टाइम तसा बोर्डला तर खूप आहे. हे बघा रे, आता मागच्या वर्षीपर्यंत ज्या गोष्टी व्हॅलिड होत्या की सर बोर्ड आणि CET मध्ये किती टाइम असतो, तर आता यावर्षी काही सांगता येत नाही. तर तुम्ही
मागच्या वर्षी समजा एक महिना होता बोर्ड आणि सीईटी मध्ये, यावर्षी काहीच सांगता येत नाही. 10 दिवस पण असू शकतात बोर्ड लगेच सीईटी, काहीच सांगता येत नाही, कारण की ऑलरेडी बोर्ड पुढे जाणार आहे तर सीईटी ला अजून किती पुढे नेणार, बरोबर ना. सो तुम्ही प्रिपेअर्ड राहा, आतापासूनच आपण प्रिपेरेशन करायचं आहे, असं विचारच करू नका की बोर्ड एक्झाम नंतर सीईटी करूया, बिलकुल नाही. आत्तापासूनच करायचं आहे एकदम तगडवाला प्रिपरेशन. ठीक आहे, चलो गाईज एंड करतो सेशन मी, बाय बाय, भेटूयात मंडेला आता ऑल्टरनेटिंग करंट.